<coughs> मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे ही आजची लोकमतची बातमी आहे आणि बातमी ही पवित्र पोर्टलच्या विरोधात संस्थाचालकाचं चा जे उपोषण सुरू होणार आहे त्यासंबंधीची बातमी आहे सोमवारी लाक्षणिक उपोषण संस्थाचालकाच्या बैठकीत सर्व जिल्ह्यासाठीचा निर्णय संस्थाचालकाचा विरोध विरोधी पवित्रा अशा आशाची ही बांधवी आहे शाळा बंद आंदोलन करावे लागेल तर या संपूर्ण बातमीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो आपल्याला सर्वांना माहीत आहे की औरंगाबाद इथून बातमी आहे शासनाच्या पवित्र विरोधात सोळा जुलै रोजी जु, विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दुपारी अकरा ते दोन वाजेदरम्यान लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय संस्थाचालक महामंडळाने घेतलेला आहे याप्रमाणेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या दिवशी उपोषण करण्यात येणार आहे आज मंगळ मंगळवारी औरंगाबाद व्ही एन पाटील विधी महाविद्यालय संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील संस्थाचालकाची बैठक झाली या बैठकीत विजय नवल पाटील म्हणाले शिक्षण क्षेत्राला विद्यमान सरकार सातत्याने सावत सावत्रपणाची वागणूक देत आहे रोज नवे निर्णय जारी केले जात आहेत त्यामुळे शिक्षणमंत्री तसेच राज्य शासनाच्या विविध संस्था संस्थाचालक व शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष आहे अलीकडे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला आहे या निर्णयामुळे सर्वत्र असंतोष भडकला भडक भडकला आहे तर शासनाच्या या चुकीच्या निर्णयामुळे संस्थाचालकाच्या मूलभूत अधिकारावर अतिक्रमण होत आहे शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात सर्व संस्थाचालक एकत्र येत असून यासंदर्भात सात जुलै रोजी पुण्यात बैठक झाली त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आता जिल्हास्तरीय बैठका घेऊन रणनीती आखण्यात येत आहे आजच्या बैठकीत माजी मंत्री गणेशराव दुधगावकर माजी मंत्री अनिल पटेल मिलिंद पाटील ज्ञानोबा मुंडे इत्यादी मान्यवर हे उपस्थित होते तर मित्रांनो कार्यक्रमाचे प्रस्तावित सुसारे यांनी केलेले आहेत तर यांचं अजूनसुद्धा म्हणणं आहे की चार ऑगस्ट रोजी नाशिक येथे राज्यस्तरीय सर्वसाधारण सभेची बैठक आयोजित करण्यात आली आहे दरम्यान या कालावधीत संस्थाचालक महामंडळाला शासनाने चर्चेला बोलावून सकारात्मक निर्णय घेतल्यास सर्वसाधारण सभेत बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णयसुद्धा घेतला जाईल सध्या बेमुदत शाळा बंद आंदोलन हे पालकांना विश्वासात घेऊन करण्यात येणार आहे या आंदोलनामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सुट्टीच्या दिवशी जास्तीच्या तासिका घेऊन अभ्यासक्रम पूर्ण केला जाणार आहे तर अशा आशयाची ही बातमी आहे तर सर्व संस्थाचालक जे आहेत खाजगी संस्थाचालक हे एकवटले आहेत आणि पवित्रच्या विरोधात ते आता उपोषणाला बसणार आहेत आणि त्याचबरोबर शाळा बंद आंदोलनसुद्धा येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत त्यामुळे मित्रांनो आपणसुद्धा एकजूट राहायला राहणं आता हे गरजेचं आहे जर आपण एकजुटीने शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तरच ही पवित्र पोर्टलमार्फत भरती प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होईल अन्यथा याला कुठे ना कुठे गालबोट लागून कधीसुद्धा या भरतीवर स्टे येण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्यामुळे मित्रांनो आपण सर्वांनी संघटित राहून या सर्व चळवळीसाठी आपण एकत्र येणे ही काळाची गरज आहे आपल्या भविष्यासाठी आपण सर्वांनी संघटित व्हावे आणि शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे जेणेकरून ही पवित्र भरती चांगल्या तऱ्हेने आणि सुरळीतपणे पाहिजे पडेल आपल्या सर्वांसाठी ही माहिती पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ही माहिती आपल्या या चॅनेलवर आपण घेऊन आलेलो होतो मित्रांनो आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आप आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्य